नमस्कार, मी नितेश भाकृष्णजी कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चंदगडवणे या पुस्तकाचे लेखक, आपल्या सर्वांचे स्वागत करतो बहुजन संघटक या आपल्या फेसबुक लाईव्हच्या पेजवरती। मला 14 तारखेचा व्हिडिओ बऱ्याचशा लोकांनी पाहिल्यानंतर या पेजवर मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मनापासून बहुजन संघटक पेज ऑर्गनाइज करणारे मित्र परिवार यांचे मनापासून धन्यवाद मानतो। आज मला लाईव्ह बोलावलं, आजचा विषय दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारताच्या निर्मितीतील योगदान, आणि हा इतका जबरदस्त विषय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार आहे, आणि तो विचार घराघरापर्यंत कसा पेरता येईल, आपल्याला कसा रुजवता येईल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जाती एका धर्मापुरते मर्यादित नसून भारताच्या घराघरात त्यांचे विचार पेरता आले पाहिजे। त्यांची जयंती ही विचारानं साजरी झाली पाहिजे, लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल, कारण सर्वसाधारण माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजायला 150 ते 200 वर्ष लागू शकते, इतके प्रगल्भ विचार 250 ते 300 वर्ष पुढचे विचार होते। म्हणजे ज्या माणसांनी या भारताची राज्यघटना लिहिली आणि राज्यघटनेतून शेतकरी शेतमजूर भूमिहीन दलित स्त्री पुरुष सर्व जाती धर्म हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन ईसाई सर्व जाती धर्मातल्या लोकांना एका माळेत ओढण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, आणि ते केवळ शिक्षणातून केलं, काही सत्याग्रह करा नाही लागला, आंदोलन करा नाही लागलं। ह्या गोष्टी त्यांनी त्या राज्यघटनेतून आपल्याला दिल्या, आणि ती राज्यघटना का सांगते, ज्या राज्यघटनेवर हा देश 70 वर्ष झाला, जो इथपर्यंत आपण आलो, ज्या राज्यघटनेची टिंगल अमेरिकेच्या राज्यघटनाकारांनी उडवली होती, तिच्या ठीक आहे राज्यशास्त्राचे जे अभ्यासक प्राध्यापक होते हे तिथं म्हणे का या राज्यघटनेवर हा देश 10 वर्ष जरी चालला तर लय आहे। आज त्या राज्यघटनेवर हा देश 70 वर्ष चालला, आणि याच्यानंतरही त्याच राज्यघटनेवर चालन। अतुल आवाज बरोबर येते का रे पेजवर पाय बरं? तर या पेजवर बरेचसे लोक आहेत, त्या राज्यघटनेतून आपल्याला त्यांनी मूलभूत अधिकार दिले, जे राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आहे, जे या भारतातल्या लोकांना जगण्यासाठी आवश्यक अधिकार आहे, ते राज्यघटनेच्या 3 भागात दिले, आणि त्याच्या सांगितलं जर तुमचे हे अधिकार कोणी हिसकावून घेत असाल तर तुम्ही कलम 32 नुसार तुम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू शकता, कलम 226 नुसार तुम्ही उच्च न्यायालयात दाद मागू शकता। आज भारताच्या लोकांची परिस्थिती आहे का, आज त्याला ऑक्सिजन नाही भेटून राहिलं, 70 वर्ष झाले सरकार काँग्रेसचं आले बीजेपीचे आले ठीक आहे त्याच्यानंतर तिकडं जनता दलाचं आलं, पण आज आपण आपल्या लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा नाही करू शकून राहिलो, ही लाजीरवाणी परिस्थिती आहे। लोकांना बेड नाही भेटून राहिले, ते कशामुळे भेटून नाही राहिले, त्याला जिम्मेदार आपणच आहे। आपण पैसे घेऊन मतदान केलं, आपण जे आपण मंदिरासाठी मस्जिदीसाठी भांडलो, पण आपण ठीक आहे चांगल्या हॉस्पिटलसाठी भांडलो नाही, चांगल्या शाळा कॉलेजसाठी भांडलो नाही, म्हणून आपण माग राहिलो। इस्रायल नावाचा देश हा कोरोना मुक्त होऊ शकते, आणि आपल्या इथं ऑक्सिजन नाही भेटून राहिलं, ही लाजीरवाणी परिस्थिती आपल्या देशावर काऊन आली? तर राज्यघटनेत जे मार्गदर्शक तत्वे दिले त्या मार्गदर्शक तत्वानुसार जर सरकार वागलं असतं तर लोकांच्या कल्याणासाठी कायदे करा, लोकांच्या कल्याणासाठी सरकारनं झटाले पाहिजे ठीक आहे। हे त्या राज्यघटनेत सगळं रिसर लिहून आहे, सरकारनं कसं वागावं, भारतातल्या माणसानं कसं वागावं, भारताच्या माणसाचे या देशाप्रती का कर्तव्य आहे, ते मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वातूनच प्रकट होते, पण इंदिरा गांधी यांनी 42 व्या घटना दुरुस्ती त्याच्यात कर्तव्य टाकले, पण त्या कर्तव्याचं पालन नाही केलं तर का व्हायले पाहिजे हे बी टाकायला पाहिजे होतं त्याच्यात, आहे की नाही? का राष्ट्रध्वज व राष्ट्रदेशाचा सन्मान बाळगावा, आहे का? त्याच्यानंतर राज्यघटनेच्या ठीक आहे मूलभूत कर्तव्यात आहे का या देशातील स्वातंत्र्य चळवळीतील जे उदार ठीक आहे विचार व्यक्त केले त्या विचारांचा आदर ठेवावा, भारतातील जे ऐतिहासिक वास्तू आहे ठीक आहे त्यांचं जतन करावं, ते 4 लोक दिल काढते बांध काढते, इकडे तिचं नाव इकडे याचं नाव, याच्यासाठी आहे का त्या वास्तू, आहे का नाही?
आपल्याले आंदोलनही करायचं आहे तर आपल्याला राज्यघटनेत अधिकार दिला आहे का आपले न्याय हक्क मागण्याचा शांतता पूर्ण मार्गाने निदर्शने करायचा अधिकार या राज्यघटनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे आणि तो अधिकार आपला मूलभूत अधिकार आहे याच्या विरोधात आपल्याला कोणी थांबू शकत नाही पण आज आपल्याला सरकार म्हणून राहिलं का जर तुम्ही सरकारच्या विरोधात बोलले तुम्ही देशद्रोही आहे तुम्ही पीएम केअर फंड कुठे गेला हे विचारू नका ठीक आहे तुम्ही ठीक आहे या देशात आम्हाला आरोग्य सुविधा मागू नका आम्ही मंदिर तुम्हाला बांधून देतो का कोटोर घेऊन भीक मागायची आहे का तिथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं का जे अस्पृश्यांना मंदिरात जाण्याची बंदी होती ते मंदिर खुले केले नाशिकले 1930 ले कायाराम नाही बहुजन संघटक पेजवर आहे फेसबुकवर पाहिजे बहुजन संघटक पेज 1930 ले नाशिक येथील कायाराम मंदिरात ते मंदिर अस्पृश्य लोकांसाठी खुलं व्हावं प्याच्या पाण्याच्या नळावर सुद्धा जाऊ देत नव्हते लोक इतकी वाईट अवस्था होती तुम्ही जर ब्राह्मणांचे कसब हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला कळन हा शेतकऱ्यांचा आसूड म्हणजे किती अन्याय सहन केले लक्षात ठेवा ठीक आहे रात्र असली तर उजेड निघणारच आहे आज त्या राज्यघटनेनं ठीक आहे भारतातल्या मजुरांसाठी भारतातल्या कामगारांसाठी जे शासनाने कामगार कायदे करा लागले ते कामगार कायदे सुद्धा डॉक्टर आंबेडकर साहेबाच्या पुढाकारानं झाले काही साधं काम नाही आहे का कामगाराचं ठीक आहे कामगाराचे काम करण्याचे तास 16 तास होते 16 तास इंडस्ट्रीत काम करायचे हे 12 वर आणले आणि 12 वरून 8 वर आणले कामगारांसाठी प्रत्येक कंपनीनं ठीक आहे प्रिव्हिडेन्शियल फंड पीएफची जी तरतूद आहे ती तरतूद आंबेडकर साहेबांची आहे खूप मोठं योगदान आहे कामगाराच्या बाबतीत राहो ठीक आहे मतदाराच्या बाबतीत राहो का स्त्रियांच्या बाबतीत राहो भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव आणि पहिली राज्यघटना आहे का ज्या राज्यघटनेनं स्त्री आणि पुरुषांना समान मतदानाचे हक्क एकाच वेळी दिले युरोपातल्या बायकांना सुद्धा मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी आंदोलन करावं लागलं समजलं का पण मात्र भारतातल्या बायकांनी असं मतदानासाठी आम्हाला मतदानाचा अधिकार द्या म्हणून आंदोलन नाही करावं लागलं राज्यघटना ज्या दिवशी लागू झाली 26 जानेवारी 1950 ले त्याच दिवशी भारतीय राज्यघटनेनं सर्वांना समान मतदानाचा अधिकार दिला ते स्त्री राहो का पुरुष राहो मसुदा समितीत 7 सदस्य होते राज्यघटना लिहिली तेव्हा तर त्या 7 सदस्यापैकी 1 सदस्य सक्रिय होता अर्धे सदस्य तर बिमार होते आणि म्हणून राज्यघटना लिहायला वेळ लागला कारण हे 7ही सदस्य सक्रिय असते तर ते पटपट झाले असत्या त्याच्या बैठका झाल्या असत्या अमेरिकेची राज्यघटना कठोर आहे म्हणजे 40 पानात खतम होती आपली राज्यघटना जगातली सर्वात मोठी राज्यघटना आहे भाऊ तो लोकही तेवढेच आहे ना जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे ज्याने राज्यघटना शिकवली आपल्याला इंग्रज आहे ना त्याची अजून लिहून नाही आहे आपली लिखित राज्यघटना आहे 2 वर्ष 11 महिने 18 वर्ष वेळ लागला ठीक आहे 64 अधिवेशन झाले टोटल राज्यघटने ठीक आहे 64 लाख रुपये खर्च आला 11 अधिवेशन झाले राज्यघटना समितीचे त्या राज्यघटनेत काय द्यायला पाहिजे लोकायले आणि कोणत्या कलमाचा काय परिणाम होऊ शकते भविष्यात याचा सारासार विचार करून त्या राज्यघटनेत आपण हे सर्व मांडलं संविधान हा भारतातला सर्वात मोठा ग्रंथ आहे लक्षात ठेवा ज्या देशाजवळ जो देश ज्या राज्यघटनेवर चालते तो ग्रंथ या देशाचा सर्वात मोठा ग्रंथ आहे आणि या देशाचं सर्वात मोठं मंदिर हे भारताची संसद आहे जिथून लोकांच्या कल्याणासाठी कायदे निघते हे जर कायदे शेतकऱ्याच्या अहिताचे असं ना त्याने 5-5, 6-6 महिने झाले आंदोलन करायला लागून राहिलं असं हे सरकारची नामुष्की आहे लोकांच्या कल्याणासाठी कायदे करा म्हणते हे मार्गदर्शक तत्व सांगते राज्यघटनेतले आंबेडकर साहेबांनी लिहून ठेवलं जे लोक म्हातारे झाले त्यांना आरोग्याची सुविधा भेटली पाहिजे त्यांना पेन्शन भेटलं पाहिजे ठीक आहे प्रत्येकाला रोजगाराचा हक्क भेटला पाहिजे त्याला रोजगार हमी कायद्यातून तो रोजगार हमी कायदा करायला भारत सरकारले ठीक आहे किती दिवस लागले तर 2005 ले आपण पारित केला तवा लिहून ठेवलं राज्यघटनेत का रोजगारावर प्रत्येकाचा हक्क असला पाहिजे हक्कानं रोजगार भेटला पाहिजे त्याने भारतात हे राज्यघटनेच्या संविधानात नमूद केलेलं आहे बरेचसे ओबीसीतले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजणं इतकं साधं सोपं काम नाही आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली त्यांनी सांगितलं का या भारतात अनुसूचित जाती जमाती म्हणजे SC ST व्यतिरिक्त अजून काही लोक आहे का ज्याले आपले हक्क भेटलेले नाही ज्याले त्याचे हक्क भेटले पाहिजे
म्हणजे भारतातला जो क्रीम लेअर सोडला, दुधावरची नगदी साय सोडली, ब्राह्मण जैन ख्रिश्चन पारशी या धर्मातले लोक सोडले, तर अजून एक बॅकवर्ड क्लास आहे आणि त्याले तेव्हा हे जे आता आपण ओबीसी म्हणतो, ओबीसीचा लॉंग फॉर्म काय, अदर बॅकवर्ड क्लासेस आहे. काही ओबीसीतले लोक स्वतःला वर समजते पण आपल्याला मात्र गिनती त्याची त्याच्यात होती ओबीसीची. तर हे जे ओबीसी आहे तर ओबीसींना सुद्धा म्हणजे बराचसा संप्रदाय जो वरच्या कॅटेगरीतला सोडला आणि एकदम खालच्या कॅटेगरीतला सोडला अनुसूचित जाती जमाती, तर मनात बराचसा संप्रदाय दबून राहिला होता. मनातला बराचसा संप्रदाय हा त्याच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय आरक्षणापासून आणि त्याच्या मागण्यापासून दूर राहिला होता. त्यांचा कोणताही नेता असा उभारून आलेला नाही आणि आलाय तर तो या पक्षाला धार्जिणी राहिला काँग्रेस बीजेपी सारख्या. ही भारताची लाजीरवाणी परिस्थिती आहे. अजून ओबीसीले ओबीसीचे हक्क समजले नाही हे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समजून सांगितले. आणि एससी एसटीच्या अगोदर कलम 343 मध्ये नमूद केलं का भारताचे राष्ट्रपती, ठीक आहे, हे अनुसूचित जाती जमातीचे आणि वरचे लोक सोडले तर याच्या मनात असा मागास प्रवर्ग आहे जो अजूनही समाजात खितपत पडलेला आहे, याच्याही उन्नतीसाठी काम करायला पाहिजे. म्हणून भारताचे राष्ट्रपती कलम 343 नुसार मागासवर्गीय लोकांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणासाठी, आर्थिक शब्द नाही आहे ठीक आहे, पण शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणासाठी आयोग स्थापन करेल. पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती स्थापन करेल. जेव्हा ओबीसीच्या आंबेडकर साहेबांनी ओबीसीची मागणी तवा, ठीक आहे, ओबीसीच्या मागण्यासाठी तवाच टाकलं का ओबीसीला आरक्षण पाहिजे. ओबीसी हा एक मोठा समाजाचा एक मोठा भाग आहे का जो अजूनही मागासलेपणाच्या खितपतपणात पडलेला आहे. त्याला त्याचे शैक्षणिक अधिकार मिळून दिले पाहिजे, त्याला त्याचे सामाजिक अधिकार मिळून दिले पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. राज्यघटना लिहिताना, ठीक आहे, नेहरू पासून सर्व लोकांनी त्यावेळेस विरोध केला आणि त्याच्यात, ठीक आहे, बरेचसे उच्चभ्रू लोक होते राज्यघटनेत ज्यानं त्याने विरोध केला. आणि हे ओबीसीला आतापर्यंत समजलं नाही, हे लाजीरवाणी परिस्थिती आहे का अजूनही हे झेंडे घेऊन विरून राहिले कोणी काँग्रेसचा कोणी बीजेपीचा, पण त्याला ओबीसी काय हे समजलं नाही. मंडल आयोगाच्या शिफारशी अजून समजल्या नाही. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या कलम 44 सांगते का समान नागरी हक्क कायदा, प्रत्येकाला समान कायदा असला पाहिजे. पहा, समान नागरी हक्क कायदा काय म्हणते, प्रत्येकाला कायदा समान असला पाहिजे. मग समान नागरी हक्क कायदा झाला नाही तर त्यांनी तो हिंदू कोड बिलातून मांडला आणि एक विधेयक मांडलं, ते विधेयक पारित झालं नाही. म्हणून राज्यघटनेचा, ठीक आहे, आपल्या मंत्री परिषद, ठीक आहे, मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर सांगितलं जोपर्यंत हा कायदा पारित होणार नाही तोपर्यंत, ठीक आहे, संसदेची चौकट ओलांडणार नाही. जो माणूस, ठीक आहे, जो माणूस म्हणते शासनाने भारत सरकारने म्हणते जर माझ्या सूडबुद्धी असती तर 5 वर्षात या देशाचं वाटप करून टाकलं असतं, खरंच केलं असतं, इतकी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरात होती. भारतासाठी त्यांचं योगदान एवढंच नाही तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना भारतासाठी, ठीक आहे, जशी तुम्ही तुमच्या देशात बँक ऑफ इंग्लंड स्थापन केली आहे मध्यवर्ती बँक, तशी आमच्याही देशाला द्या. आणि त्याची मागणी त्यानं आपल्या त्या प्रबंधात इकॉनॉमिक्स मध्ये त्याची पीएचडी चालू होती प्रॉब्लेम ऑफ द रुपी ज्या पुस्तकात त्याने लिहिलं आहे का भारताला मध्यवर्ती बँक असावी. हे 1923 त्याने सांगितलं, 1926 इंग्रजांनी मग हिल्टन एंड कमिशन नेमलं का त्या हिल्टन एंड कमिशनने सांगायला लागलं का भारत पाय बघा का भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करायला लागते का, गरज आहे का त्याची, तर त्यानं शिफारस केली का भारतातही मध्यवर्ती बँक असायला पाहिजे. म्हणून मग आरबीआय ऍक्ट 1934 पारित झाला आणि 1 एप्रिल 1935 भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. हे सुद्धा मोठं योगदान आहे. कामगारासाठी जे कायदे केले हे कायदे त्याचं कामगाराचं कामाचं वे त्यांनी कमी केले. त्याच्यासाठी प्रेव्हिडेन्शियल फंड पीएफची तरतूद असावी का पीएफ मधून जेवढा त्याच्या पगारातून पैसे काढता तुम्ही त्याची मॅच्युरिटी त्याचा, ठीक आहे, नोकरी खतम होतपर्यंत त्यांचे शेवटी भेटेल बा तेवढेच पैसे कंपनीनं टाकावे त्याच्यात त्याच्या पीएफ मध्ये. त्या, ठीक आहे, त्या कामगाराच्या हिताचं संरक्षण कसं करता येईल हे कायद्यातून त्याने लिहून घेतलं आणि इंग्रजांच्या वेळेस कायद्याचे तास कमी, त्या कामगाराचे कामाचे तास कमी करायला सांगितले. त्याच्यानंतर मंदिर खुला करण्याचा, अस्पृश्यासाठी मंदिर खुले करण्याचा सत्याग्रह केला. ज्या लोकांना मंदिरात प्रवेश मिळत नव्हता ते मंदिर खुले केले. प्यायचं पाणी नव्हतं भेटत विहिरीवर, सार्वजनिक विहिरीवर तलावर पाणी पिऊ नव्हतं देत. ह्या लोकांना जगाचं तरी कसं, तर लक्षात ठेवा, माड
रायगड जिल्ह्यामध्ये सत्याग्रह केला, ठीक आहे, आपले अनुयायासोबत 20 मार्च 1927 ले चौदार तयाचा सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध आहे, तो सत्याग्रह केला आणि भारतातले पूर्ण तळ, ठीक आहे, अस्पृश्य लोकांसाठी खुले झाले। हे जे योगदान आहे, हे योगदान साधन आहे, आणि म्हणून म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का तुमच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असेल तर पहिले शिका, त्याच्यानंतर संघटित व्हा आणि संघटित होऊन संघर्ष करा। आज या भारतात आपण पाहून राहिलो जे उपद्व्यापी कायदे बनवणं चालू आहे, एनआरसी कायदा, ठीक आहे, त्याच्यात बदल, अरे नागरिकत्व कायद्यात बदल केला ना, काही गरज होती का म्हणते 31 डिसेंबर 2014 आत, ठीक आहे, बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तानातून जे हिंदू मुस्लिम, ठीक आहे, ख्रिश्चन पारसी जैन बौद्ध या कोणत्याही धर्माचे लोक भारतात आले असेल मुसलमान सोडून, तर त्याने आम्ही भारतीय नागरिकत्व देऊ, इथं आम्हालाच ऑक्सिजन नाही भेटून राहिलो, हा इथं आमच्याच, ठीक आहे, आमचेच पोटके बेरोजगार आहे दुनियाभराची, आमच्याच, ठीक आहे, आमचेच प्रॉब्लेम सॉल्व नाही होऊन राहिले, तर तुम्ही त्याला का देणार आहे भिंड, की तिथून आले पाठवाना झाला आणि त्याचा हिशोब संपला 1947 ले, त्याच्यानंतर बी आपण 4-5 वर्ष घेतले, बऱ्याच वेळा बदल केले, त्याला आपण नागरिकत्व दिलं, आता कुठं त्याचा, इथं आमचीच सोय नाही लागून राहिली, त्यांची कुठं सोय लावायला जा, कुठून ऑक्सिजन द्या, इथं आम्हाला ऑक्सिजन नाही भेटून राहिलो, उभ्यान लोक मरून राहिले, आणि याला जबाबदार बी आपण आहे, आपण मत ऐकले, आपण चांगले माणसं निवडून नाही दिले, आपल्यातच खुटा पाडले आपण, अजूनही हे बहुजनाला समजलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं होतं, त्या स्वराज्याची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेतून या देशाला दिली। सर्व समानतेनं या देशात जगले पाहिजे, सर्वांना समान हक्क भेटला पाहिजे, यासाठी समान नागरी हक्क कायद्याचा वारंवार उल्लेख केला आणि तो समजून सांगितला तरी लोकांनी समजला नाही, त्याच्यातूनच ते शहा बानो सायरा बानो हे जे प्रकरण उदयास आले, त्याच्यावर एक युट्यूबवर एक व्हिडिओ घेईन का, म्हणजे समान नागरी हक्क कायदा पाळित केला नाही तर म्हणून, ठीक आहे, का त्याचे वाईट परिणाम झाले बा, जर तो पारित झाला असता तर का झालं असतं, आणि जर पारित नाही झाला तर त्याचे वाईट परिणाम का झाले हे बी समजून घेणं आवश्यक आहे। कोणी निया घेते, कोणी भगवा घेते, कोणी पांढरा घेते, कोणी हिरवा घेते, सगळे झेंड्यात वाटून गेलो आहे आपण। आता या कोरोनाच्या काळात आपल्याला एकीनं लढा लागल, ठीक आहे, इलाज नाही आहे आपल्या पाशी, आज ऑक्सिजनचा पुरवठा नाही आहे, लोकांसाठी बेड नाही आहे, हे 70 वर्षात मिळवलं का? आज आपण जगातली तिसरी इकॉनॉमी डंक्याच्या नावावर सांगतो का, तिसरी इकॉनॉमी आहे जगातली, काहीची खड्ड्याची तिसरी इकॉनॉमी आहे, इथं ऑक्सिजन नाही भेटून राहिलो, तिसरी इकॉनॉमी आहे का आपण? लोक मरून राहिले, अक्षरशः, म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा, दिल्लीत एक प्लांट नाही आहे ऑक्सिजनचा, बाहेर जिथे बाहेर राज्यावर निर्भर आहे बंदी दिल्ली, महाराष्ट्राने ऑक्सिजनचा पुरवठा नाही, केंद्राने बंदी आपल्याकडे हे घेऊन टाकले सप्लाय ऑर्डर ऑक्सिजनचे, ह्या राज्यानं का करावं जिथे जास्त कोरोनाचे पेशंट आहे, वाईट परिस्थिती आहे, ठीक आहे। लोकांच्या कल्याणासाठी हिताचे कायदे व्हायला पाहिजे, जसं रोजगार हमी कायदा झाला का, एका वर्षात हक्काचे 150 दिवस रोजगार भेटणच, तुम्ही ग्रामपंचायत मध्ये अप्लाय करा, जर नाही भेटल तर 15 दिवसाच्या आत तुम्हाला बेरोजगारी भत्ता चालू होईल, ही तरतूद त्याच्या दिली आहे। हे आले म्हणजे लोकांच्या कल्याणाचे कायदे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत कायदा 2009 अधिनियम, ह्या कायदा आहे लोकांच्या कल्याणाचा। हे शेतकऱ्याचे 3 कायदे केले सत्यानाश का, ज्याच्यामुळे शेतकऱ्याला भीती वाटून राहिली का, आपली शेती तर डुबून नाही जाईल, आपला माल आज करार करून जो व्यापारी विकत घेऊन राहिला, जे कंपनी मालक विकून घेऊन राहिले, हे तर आपल्या छातांवर नाही बसन, अशी त्याला भीती आहे। हे कायदे मागे घ्यायला सरकार तयार नाही, असे उपद्व्यापी, ठीक आहे, अन्याय मुक्याला मोठे करणारे कायदे तुम्ही बनून करू नये, का ज्या राज्यघटनेत सांगितलंय का लोकांच्या कल्याणासाठी कायदे करा, ज्या राज्यघटनेतले मार्गदर्शक तत्व सांगते का सरकारनं तसं वागायला पाहिजे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ओबीसीच्या बाबतीत राहो, का त्यांनी त्यावेळेस राज्यघटनेत लिहून ठेवलं, म्हणून काका कालेकर आयोग स्थापन झाला, तो काका कालेकर कोण, तर कोण असतं ब्राह्मण काका कालेकर, आयोग कोणाचा, ओबीसीचा, नेमला कोण, कोकणस्थ ब्राह्मण, अरे तू काय ओबीसीच्या शिफारशी सादर करण, ओबीसीतली माणसं नेमा ना ओबीसीच्या आयोगासाठी, काका कालेकर नंतर 20 वर्षानं 22 वर्षानं जागाली मंडल आयोग स्थापन केला, हे मोरारजी देसाई आले म्हणून केला, काँग्रेसनं केला बी नसता।
70 वर्षात अजूनही भारतातल्या गोर गरीब लोकांच्या घरी राज्यघटना पोहोचली नाही। राज्यघटना का सांगते हे पोहोचली नाही, भारताचं संविधान का सांगून राहिलं, आपले हक्क का आहे, लोकांवर अन्याय अत्याचार होऊन राहिले, ठीक आहे, हे अन्याय अत्याचार दूर करायचा आहे ते एकच करू शकते, राज्यघटना त्या घरापर्यंत जेव्हा पोहोचन तेव्हाच, ठीक आहे, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे मूलभूत अधिकार माहीत पडत, आणि ते जर माहीत पडले तर मग या सरकारची खैर नाही। आपण का मागायला पाहिजे, मंदिरं मस्जिद मागायला पाहिजे का? नाही। आपण शिक्षण मागायला पाहिजे सरकारली, आपण आरोग्याच्या सुविधा मागायला पाहिजे, आपण चांगले रस्ते मागायला पाहिजे, आपण चांगली, ठीक आहे, त्याच्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था मागायला पाहिजे, आपण स्वच्छ पिण्याचं पाणी मागायला पाहिजे, समजलं का? ह्या गोष्टी मागा शासनाने, ठीक आहे। आपल्या गावात वाचनालय तयार झालं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात का ज्या दिवशी मंदिरासमोरच्या रांगा बंद होऊन, ठीक आहे, वाचनालयासमोर रांगा लागण, ग्रंथालयासमोर रांगा लागण, त्या दिवशी भारत महासत्ता होईल। आणि ते खरंच आहे। आपण वर्गणी गणपतीची मिरवणूक काढायला काढतो, दुर्गादेवीची मिरवणूक काढायला काढतो, पण एखादं वाचनालय आपल्या गावात तयार झालं पाहिजे, याच्यासाठी वर्गणी मागायला गेले तर विचारत बी नाही, घेत बी नाही लोक, इतके खतरनाक लोक आहेत। आज ज्या शिक्षण क्षेत्रामुळे ज्या आंबेडकर साहेबांनी राज्यघटना लिहिली, आज ते शिक्षण क्षेत्र, ठीक आहे, 1.5 वर्ष झालं शिक्षण क्षेत्र टोटली बंद आहे। निवडणुका चालू आहे भारतात, सर्रास आयपीएल चालू आहे, त्यामुळे आम्ही सर्रास, पण शिक्षणाचा अधिकार ऑनलाईन शिकवा का? भेंड समजणार आहे त्या पोर्टल ऑनलाईन खोल, म्हणून तुमचा पहिला मूलभूत अधिकार आहे, तुम्हाला शिक्षण भेटलं पाहिजे, तुम्हाला चांगल्या आरोग्याच्या सुविधा भेटल्या पाहिजे, तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे, तुम्हाला चांगले रस्ते भेटले पाहिजे, तुम्ही टॅक्स देऊन राहिले भारत सरकारने, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांडपाण्याची व्यवस्था चांगली भेटली पाहिजे, तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सोयी सुविधा टायमावर भेटल्या पाहिजे, हे लोकांनी मागा। त्याच्यानंतर तुम्हाला रोजगार पैदा करायचा आहे तर तुम्हाला बँकेतून कर्ज स्वस्त दरात भेटलं पाहिजे, याची मागणी लावून धरा। आपण का मागून राहिलो? हा सरकारी कामात सर्रास भ्रष्टाचार होते, आपण कधी विचारत नाही का ह्या रस्त्यात किती गेटचे तुम्ही लोहा वापरणार आहे, किती गेटचा आहे, किती सिमेंट टाकून राहिला, किती रेती टाकून राहिला, अरे विचारा ना त्या ठेकेदाराची काल लेखाची अवकात आहे का तू, ठीक आहे, डुप्लिकेट माल वापरणं त्याच्यात भेसळ करण, आपण कधी आपल्या घरासमोरची नाली होते तर कधी विचारत नाही आपण त्या लेखा का वापरून राहिला आणि का करून राहिला, कधीच विचारलं नाही। म्हणून हा भारत अखंडित ठेवण्यासाठी आणि ज्या आणि आंबेडकर साहेब सांगून गेले कितीतरी चांगली राज्यघटना लिहिली तर राज्यघटनेनुसार चालणारे लोक त्या देशात पाहिजे, नाही तर त्या देशाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून राज्यघटना अबाधित राहिली पाहिजे। या देशात संसदही सर्वोच्च नाही, या देशात सुप्रीम कोर्टही सर्वोच्च नाही, सरळ सांगितलं आहे का या देशात संविधान हे सर्वोच्च राहील, संविधानात जे लिहिलं आहे त्याच्याप्रमाणेच होईल, समजलं का? संसद सर्वोच्च नाही सांगितली, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च नाही सांगितलं, संविधान सर्वोच्च सांगितलं आहे। तुम्ही जेव्हा राज्यघटना वाचता तर त्याच्यात उल्लेख आहे, या राज्यघटनेत राज्यघटनेची मूलभूत चौकट बदलता नाही आली पाहिजे। सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आहे केशवानंद भारती खटल्यात का भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 नुसार भारताच्या राज्यघटनेतल्या कोणत्याही कलमात बदल करता येईल, पण राज्यघटनेची मूलभूत चौकटीचा जो ढाचा आहे त्या ढाच्यात बदल करता येणार नाही, समजलं का? एखाद्या पंतप्रधानी अरे ह्या राष्ट्रपती सहीच नाही करत ना कायदा, हे पदच गायब करून टाक राष्ट्रपती, असं काही करता येणार नाही। हे राज्यघटनेची मूलभूत चौकट आहे, ती अबाधित राहिली पाहिजे। इतकं प्रगल्भ ज्ञान होतं आंबेडकर साहेबांचं, त्यांचं पुस्तकच 13-14 पुस्तक आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान, द प्रॉब्लम ऑफ द रुपीज, बुद्ध अँड हिज धम्म, द अनटचेबल्स, स्टेट अँड मायनॉरिटीज, रिडल्स इन हिंदुइझम, रानडे गांधी अँड जिना, कास्ट इन इंडिया, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स, नावाजलेले पुस्तक आहे त्याचे, प्रत्येक पुस्तकात एक संकल्पना मांडली आहे त्यानं। वृत्तपत्र काढले समता, मुकनायक, बहिष्कृत हितकारणी, बहिष्कृत हितकारणी नावाची सभा काढली, अस्पृश्य लोकांना शिक्षित करून, दलित लोकांना शिक्षित करून
त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार काय आहे हे सांगणे आणि त्या मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी ठीक आहे कसं ठीक आहे कसा संघर्ष करायचा हे शिकवणे हे काम बहिष्कृत हितकारणी सभेचं होतं. त्याच्या प्रचारासाठी त्यांनी बहिष्कृत हितकारणी नावाचा पेपर सुद्धा काढला होता आणि त्या पेपर मधून ज्ञानेश्वर माऊलीचे वचनवर्त लिहून राहत होते त्याच्यावर हेडलाईनच्या वर्त. त्याच्यानंतर मुकनायक नावाचं वृत्तपत्र काढलं होतं त्याच्यावर तुकाराम महाराजांची वचन राहत होती. म्हणजे पेपरच्या द्वारे आपल्या समाजाची जनजागृती व्हायला पाहिजे आपल्या समाजाच्या मागण्या त्याने समजल्या पाहिजे याच्यासाठी त्याने शिक्षित करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी बहिष्कृत हितकारणी नावाची संघटना स्थापन केली पेपर काढला. त्याच्यानंतर 1936 ने त्याने स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. मजुरांच्या कामगारांच्या मागण्या मुंबईत बरेचसे मिल होते त्या मिलमध्ये कामगार काम करत होते. भारतात बरेचसे कामगार काम करत होते पण त्याने 16 तास कंपनीत काम करायचं लागत होतं पगार तेवढाच. त्याच्या कामाचं ठीक आहे वेळ कशी कमी करता येईल संघटना केल्या असल्याशिवाय ठीक आहे जो संघटनेचा संघर्ष असते त्याने सरकार ठीक आहे संघटनेचा एक दबाव सरकारवर पडते म्हणून संघटना महत्वाची आहे. ठीक आहे म्हणून 15 ऑगस्ट 1936 ने त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि 15 ऑगस्ट 1936 ले हा पक्ष स्थापन केला आणि 1937 ले भारत सरकारचा कायदा झाला होता. 1935 ले त्या कायद्यानुसार मुंबई प्रांतात विधानसभा अस्तित्वात आली. त्या मुंबई प्रांतातल्या निवडणुका सुद्धा लढवल्या आणि त्या मुंबई प्रांतात 13 सीटा जिंकून सुद्धा आणल्या होत्या स्वतंत्र मजूर पक्षानं. म्हणून मजूर वर्गाने संघटित होऊन कायद्याच्या आधारे सामाजिक सुधारणा घडून आणणे या उद्देशाने मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केली होती. माणूस हे त्याचं चिन्ह होतं मजूर पक्षाचं आणि तोच मजूर पक्ष 18 जुलै 1942 ले त्याचं शेड्यूल कास्ट अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये त्याची स्थापना केली. ठीक आहे त्याचं मुख्यालय नागपूरला ठेवलं 1942 ले आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचं रुपांतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये करायचं त्याचं स्वप्न मात्र अधूरच राहिलं म्हणजे होऊच शकलं नाही. सगळे आता वाटून गेले आहे हा पक्ष एका पक्षाचे सगळे भारभार चिन्ह झाले आहे. संघटित व्हा लागल आणि तेव्हा कुठं आपल्याला हे आपल्या मागण्या मान्य करायला लागल. जोपर्यंत संघटित होणार नाही तोपर्यंत सरकार आपल्याला ऐकणार नाही. सगळ्या बहुजनांनी एकत्र व्हायची वेळ आहे. जे राज्यघटनेतून आपल्याला आपलेच अधिकार राज्यघटनेत दिले आहे पण ते मागा लागते आणि मागतल्याशिवाय या देशात काही भेटत नाही. ओबीसीचे कितीतरी लोक सत्तेत गेले आहे पण सत्तेत गेल्यावर तो ओबीसी विसरून जाते. आम्ही ओबीसी आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळपास 10 ते 12 भाषा येत होत्या. मराठी इंग्रजी हिंदी ह्या तर येतच होत्या. पारशी येत होती पर्शियन म्हणजे त्याला पारशी. ठीक आहे गुजराती पाली संस्कृत बंगाली जर्मन फ्रेंच एवढ्या भाषा येत होत्या. समाजाला जागृत करणं आवश्यक आहे. जोपर्यंत समाज जागृत होणार नाही डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल महात्मा गांधीजीच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल तर तो भारत या राज्यघटनेवर उभा असणारा राज्यघटना प्रत्येकाने समजली पाहिजे आणि त्या समजून त्या राज्यघटनेनुसार वागणारा प्रत्येक भारतीय माणूस नागरिक तयार झाला पाहिजे. त्याने त्याचे हक्क माहीत पडले पाहिजे. त्याच्या घरापर्यंत राज्यघटना कशी पोहोचवता येईल याच्यासाठी आपल्याला जनजागृती करणं आवश्यक आहे. राज्यघटना वाचून काही कामाची नाही. राज्यघटना वाचून कामाची नाही. राज्यघटना समजून उमजून झाली पाहिजे. आपल्यासाठी काय त्या राज्यघटनेत आपल्याला जर एखादा पॉईंट समजून सांगायचा आहे आम्ही काही मले दिलेले अधिकार आहे त्याने समजून सांगता आलं पाहिजे. इथं आरोपीचे मूलभूत अधिकार आहे राज्यघटनेने सांगितलं आहे मूलभूत अधिकारात. एखाद्या आरोपीला तुम्ही अटक केली तर तो गुन्हेगार नाही होऊ शकत. तो गुन्हेगार नाही आहे तो आरोपी आहे. आरोपी गुन्हेगाराची डेफिनेशन सांगितली. आरोपी कोणाला म्हणायचं गुन्हेगार कोणाला जेव्हा न्यायालयानं त्याला सजा देईन तेव्हा तो गुन्हेगार आहे तोपर्यंत तो आरोपी आहे. आणि आरोपीचे हक्क सांगितले. एखाद्या व्यक्तीला तुम्ही कोणत्याही गुन्ह्याअंतर्गत अटक केली असाल तर त्याने 24 तासाच्या आत न्यायालयात सादर करावं लागेल हे भारतीय राज्यघटना सांगते. म्हणून तुम्हाला जर अटक झाली तर 24 तासाच्या आत तुम्हाला कोर्टात सादरच केलं पाहिजे. हा नियम आहे. 2 तासाच्या आत अटक केल्यापासून तुमच्या नातेवाईकाला फोन करून सांगितलं पाहिजे का तुमच्या पोराले तुमच्या पुतण्याले तुमच्या नातवाले ह्या कामासाठी अटक केली आहे तुमच्या दोस्ताले मित्राले कोणाला तरी जवळच्या व्यक्तीला सांगायला पाहिजे. समजलं का?
हे राज्यघटना सांगते ही मूलभूत अधिकार आहे. इथं माणसाचे दिले आणि आरोपीचे मूलभूत अधिकार दिले, अटकेपासून संरक्षण म्हणते हे सुद्धा राज्यघटनेत दिलं आहे. म्हणून राज्यघटना हा विषयच मी युट्यूबवर फुकट शिकवणार आहे, कारण गरज आहे त्याला, गरज आहे. लोक आहे जे या देशातले लोक आहे त्याला या राज्यघटनेची गरज आहे. राज्यघटना समजली पाहिजे. राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेपासून तर शेवटच्या टोकापर्यंत राज्यघटनेत का सांगितलं आहे. इंदिरा गांधीनं आणीबाणीच्या काळात राज्यघटनेचा गैरवापर कसा केला हे राज्यघटनेच्या आणीबाणीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं आहे. युट्यूबवर टाकलं आहे ते. हा आणीबाणीत राज्यघटनेच्या 40 कलमात इंदिरा गांधीनं 42 घटना दुरुस्ती अंतर्गत बदल केले. भारतीय लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा केला. भारताच्या राष्ट्रपतीचे ठीक आहे अधिकार काढून घेतले आणि पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा शिल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक केला. सर्वोच्च न्यायालय एखादा केलेला कायदा चेक करायचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे, त्याने न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणते हे अधिकार काढून घेतले इंदिरा गांधीनं. न्याय म्हणजे मी केलेला कायदा तुम्हाला चेकच नाही करता येईल. हे बरं झालं का 78 मोरारजी देसाई सरकार आलं, त्यानं 44 घटना दुरुस्ती अंतर्गत इंदिरा गांधीनं जे बदमाशपणा केली होती ते बंदी काढली. जे जे कायद्यात बदमाशपणा केल्या त्या काढून टाकल्या. लोकसभा विधानसभेचा कार्यकाळ पुन्हा 5 वर्षाचा केला. न्यायालयीन पुनर्विलोकनाचे अधिकार पुन्हा वापस दिले. आणि त्याच्यात ठीक आहे पा पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा निर्णय हे पंतप्रधानाच्या कामाचा आहे ना, म्हणून त्याच्यात एकच दुरुस्ती केली का पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतीवर बंधनकारक राहील, बंधनकारक राहील. पण एकव्या राष्ट्रपतीला पंतप्रधान मंत्रिमंडळाचा निर्णय वापस पाठवता येईल, पण वापस नाही पाठवला. वापस नाही ठीक आहे वापस पाठवला, त्यानं काही शिफारस सांगितले हे मला आवडलं नाही हो हे खोळ ठीक आहे. तर त्यानं भारतीय संसदेनं पुन्हा जशान तसा पारित करून तो निर्णय पाठवला तर मग सही करावाच लागते. सांगा म्हणजे जे तवा त्या पंतप्रधानाने जे पाहिजे होतं ते तसंच ठेवलं, त्याच्यात फारसे बदल नाही केले. पण मात्र एक गोष्ट चांगली झाली का आणीबाणी नंतर मोरारजी देसाई सरकार आलं, या राज्य घटनेत जे मूलभूत ढाच्यात 5 वर्षाची संकल्पना होती का 5 वर्षाची लोकसभा 5 वर्षाची विधानसभा, न्यायालयीन पुनर्विलोकन संसदेनं केलेला कायदा जर राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्यात बचत नसाल तर ठीक आहे तो कायदा रद्द करण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे. हे जे राज्यघटनेत लिहिलं आहे ते अधिकार वापस देणे हे महत्वाचं आहे. अन त्या कायद्यानं न्यायिक न्यायालयीन ठीक आहे निवड आयोग न्यायिक निवड आयोगाचं एक विधेयक मोदी सरकारनं पारित केलं होतं, ते न्यायालयीन पुनर्विलोकन अंतर्गत ठीक आहे सर्व कायदे ते म्हणून ते रद्द करता आलं. नाही तर भाऊ ठीक आहे न्यायालयाच्या निवड पद्धतीत बदमाशपणा झाली असती. म्हणून ओबीसीचा कळवळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हाच होता जेव्हा राज्यघटना लिहिली, त्यांनीच सगळ्यात पहिले मुद्दा मांडला. म्हणून बरं झालं का लिहून ठेवलं हे जे 27% आरक्षण भेटलं ना ओबीसीले हे तवाच भेटलं असतं, हे 30-35% घरात भेटलं असतं. जर त्यावेळेच्या ओबीसी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभे असते ना तर तवाच भेटलं असतं, 35% वर असतं. आज मंडळ आयोग म्हणते का भारतातली 52% लोकसंख्या ही ओबीसी आहे पण आरक्षण 27% आहे. सांगा म्हणजे SC ST ला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे, मग ओबीसीले काम नाही. मंडळ आयोगाने शिफारस केली ना 27%. तर ओबीसीच्या लोकांना जर पाठपुरावा केला असता ओबीसीच्या लोकांना तेव्हा मंडळ आयोग स्थापन केलं, मंडळ आयोगाच्या शिफारशी व्हीपी सिंगला लागू करायच्या होत्या तर बीजेपीनं पाठिंबा काढला, बीजेपीतल्या लोकांना आंदोलन केले, त्याच्यात लालकृष्ण अडवाणी पुढे होते भारतातील ठीक आहे त्या मंडळ आयोगाच्या शिफारशीच्या विरोधात यात्रा काढली होती अडवाणी. म्हणून शेवटी राजीनामा द्यावा लागला, पाठिंबा काढला व्हीपी सिंगचा तो व्हीपी सिंगले. पण व्हीपी सिंगनं मात्र माघार नाही घेतली, ओबीसीच्या आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. आजही ओबीसी एकत्र आले आणि ओबीसीची अजून जनगणना नाही. इथं ढोरायचे होते डुकरायचे होते वाघाची गणना होते गेंड्याची होते, इथं माणसाची गणना नाही होत. जातीनुसार जनगणना व्हायला पाहिजे. काऊन तर ओबीसीचा आकडा माहित पडेल ना, मग ओबीसीची जनगणना झाली तर ओबीसीची जनगणना झाल्यावर ओबीसीला वाटेल का आपण एवढे लोकसंख्या नाही मग आपल्याला आरक्षण करू 27% आहे. आणि लक्षात ठेवा ठीक आहे हे आरक्षणाचा लय मोठा गेम आहे. आरक्षणावर येते ओबीसीचा मंडळ आयोगाचा एक व्हिडिओ घेतला त्याच्यात आरक्षण काय मी समजून सांगितलं आहे. जेव्हा त्यांच्या 50% आरक्षणावर जेव्हा घो येते ना तर तुम्हाला हे SC ST ओबीसी देते भांडण लावून.
म्हणून ज्या गोष्टी आपल्याला राज्यघटनेने दिली आहे, पहिले तुम्ही सगळ्यात पहिले तर राज्यघटनेतले मूलभूत हक्क या देशातल्या लोकांसाठी जगण्यासाठी जे हक्क आहे, जगण्याचे हक्क, ते हक्क राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारात दिले आहे. तुमचे तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, या भारतात शांततापूर्ण कुठेही भाषण करता येते, आपले विचार कोणत्याही वृत्तपत्रातून मांडता येते, तुमच्या विचार स्वातंत्र्यावर घाला घालू शकत नाही, हे लक्षात ठेवा. भारतभर कुठेही भ्रमण करता येते, भारतात सरकारच्या विरोधात सरकारवर टीका करता येते, पण आता टीका करणारा देशद्रोही म्हणते आहे का नाही सांगा. त्याच्यानंतर भारतात कुठेही स्थायिक होता येते, कोणत्याही भारतातल्या नागरिकाला कोणत्याही राज्यात स्थायिक होता येते, भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारता येते, कोणताही धर्म स्वीकारता येते, हे भारतीय राज्यघटनेनं आपल्याला दिलेले मूलभूत अधिकार आहे. जे 7 अधिकार दिले होते त्यातला एक रद्द झाला 44 घटना दुरुस्ती अंतर्गत, संपत्तीचा अधिकार. म्हणून आपले मूलभूत अधिकार काय आणि मार्गदर्शक तत्व सरकारनं का करायला पाहिजे आपल्यासाठी, हे महत्वाचं आहे. हे सगळ्यात महत्वाचे 2 टॉपिक आहे, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार. ग्रामपंचायतीच्या सरपंचाला का अधिकार आहे, ग्रामसेवकाला का अधिकार आहे, तुम्हाला का अधिकार आहे नागरिक म्हणून, हे समजून घेणं आवश्यक आहे. या भारतीय लोकशाहीवर विश्वास लोकांचा टिकून राहिला पाहिजे, याच्यासाठी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असायला पाहिजे. हे ईव्हीएमचे जे घोळ बाहेर येऊन राहिले ते बंद व्हायला पाहिजे. अमेरिका जपान सारखे प्रगत देश, कॅनडा सारखे, इंग्लंड सारखे प्रगत देश ईव्हीएम वापरत नाही, आणि आपण ईव्हीएम वापरून राहिलो. काँग्रेसच्या काळात ईव्हीएम होती, पण एवढे घोळ बाहेर होती, कोणती बटन दाबली का बीजेपीलाच मतदान कसं जाते, मग किती घोळ बाहेर आले. एखाद्या वेळेस काँग्रेसला जाऊ द्या, एखाद्या वेळेस ठीक आहे समाजवादी पार्टीला जाऊ द्या, एखाद्या वेळेस शिवसेनेला जाऊ द्या, एखाद्या वेळेस राष्ट्रवादीला जाऊ द्या. मशीन खराब होती तर बीजेपीच्याच बाजून कशी खराब होती, असे कितीतरी घोळ बाहेर आले आहे. त्याच्यानंतर आता ते व्हीव्हीपॅट मशीन आणली, आणि त्याच्यात म्हणते निवडणूक आयोग का आम्ही फक्त 5% मशीनच टॅली करू, 5 बुथवरच्या टॅली करू. अरे तुम्ही टॅली करायचे आहे तर 50% टॅली करा ना, निवडणुकीत लोक म्हणते ते तसं करा, कारण लोकांची मागणी आहे. लोकांना निवडणुकीत पारदर्शकता पाहिजे. जे बॅलेट पेपरमध्ये पारदर्शकता राहत होती ती पारदर्शकता खतम होऊन गेली, नाहीतर अमेरिकेत ईव्हीएम वर घेतले नसते का, ते तर प्रगत आहे. अरे इलेक्ट्रॉनिक कोणती मशीन हॅक करता येते, कोणती मशीन हॅक करता येते. माझ्या मोबाईल जर एखाद्याच्या हातात दिला आणि तो जर हुशार असेल तर त्या मोबाईल माझ्या हॅक करून त्याच्या मोबाईल सोबत अटॅच करून टाकते, इतकं खतरनाक काम आहे. लोक ईव्हीएमला विरोध करून राहिले तर ईव्हीएम बंद करा. भारतीय लोकशाहीवर लोकांचा विश्वास राहिला पाहिजे, तो विश्वास अबाधित राहिला पाहिजे. त्या निवडणूक प्रक्रिया सगळ्यात महत्वाची, निवडणूक प्रक्रियेवर जर विश्वास अबाधित राहिला पाहिजे तर लोक ईव्हीएम नाही म्हणत तर ईव्हीएम कॅन्सल करा, बॅलेट पेपरवर मतदान घ्या. तुम्ही व्हीव्हीपॅटवर तुम्ही मतदान केलं का, इकडे चित्र दिसते म्हणता, हा तर मग 50% ठीक आहे तुम्ही त्याच्यासोबत टॅली करा. मग तुम्ही 50% टॅली करत त्या सुप्रीम कोर्टात केस घेऊन गेले, सुप्रीम कोर्ट म्हणून राहिलो का 5% टॅली करू, कारण 5% मला लोक मागून राहिले 50% टॅली करा. अरे पहिले तर निवडणुका होतच होत्या ना, पहिले तर मतदान मोजल्या जात होतं, नाही वेळ लागते. अरे लागण ना, 1.5 दिवस वेळ लागण ना, आहे ना एवढा ताफा, प्रशासकीय ताफा काय सगळी आहे, पंचखेलासाठी थोडीच आहे तो ताफा. एवढी मोठी लोकशाही आहे, 130 कोटी लोकांची लोकशाही आहे, तर त्याला वेळ लागणारच आहे निवडणूक प्रक्रियेला. आता अमेरिकेच्या निवडणुकीत प्रक्रियेला चालली नाही का, 5 दिवस निवडणुकीचा मतदानाची प्रक्रिया चालली, 5 दिवसात रिझल्ट लागला, लावला ना त्याने रिझल्ट, आपला 2 दिवसाला लागला. सकाळचा रिझल्ट संध्याकाळीच लागला पाहिजे अशी काही जरूरत आहे का. म्हणून या भारतातली निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहिली पाहिजे, निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास राहिला पाहिजे, भारताची लोकशाही अबाधित राहिली पाहिजे, या राज्यघटनेवर चालली पाहिजे. त्यासाठी सर्वात महत्वाची निवडणूक प्रक्रिया आहे. निवडणूक आयोगाने हे लक्षात ठेवा आणि घ्यायला पाहिजे का, जर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरून विश्वास उरला तर या देशाचा धिंगाणा लागल्याशिवाय राहणार नाही, कारण सगळ्यात महत्वाची आहे निवडणूक प्रक्रिया. कारण आजकाल लोक म्हणायला लागले का, कोणाने मोठ टाकलं का बीजेपीला जाती म्हणते, हे मात्र लोकांच्या मनातून दूर व्हायला पाहिजे.
पण आता ह्या घटना भरमसाठ घडून राहिल्या ह्या मागच्या 4-5 वर्षात. लगेच दुपारपर्यंत रिझल्ट, ठीक आहे, एका कोपऱ्यात राहते दुपारहून रिझल्टच बदलून जाते डायरेक्ट. तू पाहिलं असं बिहारच्या वेळेस, बिहारचं इलेक्शन होतं आता आज तिकडं, ठीक आहे, आघाडीवर होते लालू प्रसाद यादवची, ठीक आहे, आणि काँग्रेस आणि रपकन गड्ड्या चालली गेली. असं अचानक कसं का बदलते दुपारहून रिझल्ट? राहुल गांधीच्या वेळेस हा पुढं होता, सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणार होता, आजपर्यंतचा रेकॉर्ड होता. रपकन त्याचे मत कमी झाले, असे वाढलेले मत कमी होते हेच मला समजत नाही. असे कितीतरी घोय आहे त्या ईव्हीएम मुळे. जर हे ईव्हीएम बरोबर काम नसून करून राहिली, लोकांची इच्छा असेल, भारतातल्या लोकांची मागणी असेल, ठीक आहे, लोक सुप्रीम कोर्टात जाऊ न्याय मागून राहिले असेल, तर सरळ याच्यात हे ईव्हीएम न मतदान घेणं सरकारनं बंद करायला पाहिजे, बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, बॅलेट पेपरवर मतदान घेतलं मी उभा होतो पदवीधर मतदारसंघात. एक नंबर मतदान, मतदान मोजायची पद्धत एक नंबर, सगळे एक एक बॅलेट पेपर लोकांनी मत दाखवू दाखवू, ठीक आहे, मतदान मोजलं, क्रिस्टल क्लिअर काम, एक मत इकडं नाही का तिकडं नाही, ठीक आहे. म्हणून भारताची लोकशाही अबाधित आणि जिवंत ठेवायची असेल, भारताच्या लोकशाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड मोठा वाटा आहे. जवळपास 150 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास होता, म्हणून कोण्या देशाकडून काय घ्यायचं आपल्या देशाच्या, ठीक आहे, भविष्याच्या वाटचालीनुसार आपल्याला त्याच्यात का बदल करावा लागेल. आपल्याला जर मूलभूत अधिकार घ्यायचे आहेत, आपल्या देशातल्या लोकांना कोणते द्यायला लागेल याच्यात नाही. आपल्या देशात आणीबाणीची संकल्पना राबवायची आहे ती जर्मनीकडून घ्यायची आहे, पण आपल्या देशाच्या परिस्थितीनुसार का बदल करावा लागेल? हे जे आहे ह्याच्यात, ठीक आहे, आपल्या देशात, ठीक आहे, हे राज्य घटनेत त्यांनी लिहिलं की ते अभ्यास असल्यावरच लिहित आहे तुम्हाला सांगितलं. दसऱ्याच्या दिवशी त्यांनी दीक्षा घेतली 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीवर. ज्या समाजाला जगण्याचा हक्क या भारतात नव्हता, त्या लोकांना बरेचसे भारतातले लोक म्हणत होते का हे हिंदूचेच लोक आहे आणि तुम्ही हिंदूतच सामील व्हा. पण 20 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला आणि शेवटी निर्णय घेतला का या लोकांना नवीन धर्मात आम्ही परिवर्तित करू आणि बुद्ध धर्माचा स्वीकार केला, हिंदूचा नाही केला, मुसलमानाचा नाही केला, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार नाही केला. त्यांना वाटलं का हा बुद्ध धर्म चांगला आहे, हा सर्वांना समानतेची वागणूक देतो, म्हणून त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. ज्या धर्माच्या लोकांना त्यांनी न्याय हक्क मिळवून दिले, साहजिक आहे का ते लोक त्यांना देव मानन. ज्या माणसानं जगण्याचे अधिकार दिले त्या माणसाला देव माना लागेल. म्हणून त्यांच्यासाठी ते देव आहे, आपल्यासाठी बी देव आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणं साधी गोष्ट नाही आहे. अशा बिकट परिस्थितीत प्रचलित व्यवस्थेच्या विरोधात बोलणं आणि ते राज्य घटनेतून एवढ्या मोठ्या लोकांकडून मान्य करून घेणं, एवढं प्रभावीपणे संसदेत ते मांडणं, का ह्या लोकांना हे हक्क मिळालेच पाहिजे. तुम्ही भारतातल्या लोकांनी लोकशाही देऊन राहिले ना, पण समान नागरिक त्याने समान नागरिक हक्क असायला पाहिजे, सर्व लोकांना समानतेची वागणूक भेटायला पाहिजे. जे लोक दबले खितपत पडलेले आहे या समाजात, त्यांचं उत्थान कसं करता येईल हे राज्य घटनेतून आपण दिलं पाहिजे, तरच हा देश समोर भविष्य, ठीक आहे, समोर यशस्वी होईल. नाही तर या देशात पुन्हा उच्चवर्गीय लोकांचं पार, ठीक आहे, स्वातंत्र्य येईल आणि ते लोक ह्या लोकांना दाबून टाकल. स्वातंत्र्य इंग्रजांनी दिलं तर ते केवळ स्वातंत्र्य नाही राहणार, या हे मग आपली अधिकारशाही गाजवण, असं स्वातंत्र्य या देशाचं काही कामाचं नाही, हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं. म्हणून त्यांनी जे राज्यघटनेतून आपल्याला हे सगळे अधिकार दिले, ती राज्यघटना या देशात समर्पित केली. 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटना समितीला, राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे ती सुपूर्द केली. तेव्हा त्यांनी त्या भाषणात म्हणलं की मी ही कितीही चांगली राज्यघटना लिहिली, या राज्यघटनेनुसार
चालणारे आणि या राज्य घटनेनुसार वागणारे लोक त्या देशात पाहिजे, नाही त्या देशाचा सत्यनाश झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून इज्जती म्हणून लक्षात ठेवा, त्यांचे काही वाक्य आहे जे ठीक आहे मनाने असे भिडून जाते, भिक्षेने गुलामी मिळते म्हणते स्वातंत्र्य नाही, काय म्हणते भिक्षेने गुलामी मिळते स्वातंत्र्य नाही। माझ्या मनात जर सूडबुद्धी असती तर मी या देशाचं 5 वर्षात वाटोळ केलं असतं, हे त्यांचे काही काही असे स्टेटमेंट आहे का जे मनाने भिडून जाते। म्हणून आंबेडकरांचे विचार कसे पोहोचवता येईल, आंबेडकरांची संकल्पना म्हणून गावागावात अभ्यासिका लायब्ररी उघडल्या पाहिजे, आपल्या पोरांना वाचन संस्कृतीकडे वळवलं पाहिजे, पुरायचं भविष्य घडवायचं असेल तर ते पुस्तकातूनच घडू शकते, शिक्षणातून एक चांगला माणूस निर्माण होऊ शकते, पुस्तक एक चांगला मित्र होऊ शकते आपला। म्हणून आपल्या मुलांमध्ये शिक्षणाची जागृती, या संविधानाची जागृती, या देशाप्रती या देशाच्या अखंडतेप्रती त्याच्या मनात ठीक आहे हा भारत सुजलाम सुफलाम कसा होईल हे निर्माण करणं आवश्यक आहे। एपीजे अब्दुल कलामांच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल तर भारतातला माणूस हा माणूस म्हणून राहिला पाहिजे, तो माणूस म्हणून जगला पाहिजे, त्याने माणूस म्हणून जगण्याचे अधिकार भेटले पाहिजे, हे राज्यघटना आपली देते, या राज्यघटनेतून तेच अभिप्रेत आहे। म्हणून बराच वेळ झाला तुमचा वेळ घेतला, जवळपास आता पाऊण तास झाला, म्हणून आंबेडकर साहेबांचं या देशाच्या प्रती जे योगदान आहे ते योगदान एका तासात तरी न संपण्यासारखं आहे। मी तुम्हाला एका शब्दात सांगून राहिलो का ज्या देशात ज्या नागरिकांना ज्या समाजाला जगण्याचा हक्क नव्हता, का एखादा समोरून जर ब्राह्मण चालला तर तिकडून जर एखादा अस्पृश्य येत होत असाल तर त्याने खालतं बसा लागेल, पाणी पितानी वरतून पाणी टाके आंजुईत पाणी प्या लागेल, चहा प्याचा फुटका कप बाहेर राहे गोंधळ्यात ठेवून, अशी समाज व्यवस्था होती। ती समाज व्यवस्था एका राज्यघटनेत बदलून टाकली। राज्यघटनेचं कलम 15 म्हणते या भारतातील ठीक आहे पहा काय म्हणते राज्यघटनेचं कलम 15 म्हणते का या भारतातील ठीक आहे लिंग वंश पहा लिंग वंश धर्म पंथ जात जन्मस्थान याच्यावरून कोणत्याही भारतीय व्यक्ती भेदभाव करता येणार नाही। काय शब्दात लिहून सांगितलं राज्य कायद्या कलम 14 म्हणते सगळे लोक कायद्यापुढे समान राहतील, कोणालाही वेगवेगळा कायदा लागू होणार नाही, कायद्यापुढे समानता कलम 15 म्हणते, जात धर्म लिंग वंश ठीक आहे जन्मस्थान याच्यावरून कोणत्याही नागरिकात भेदभाव करता येणार नाही, हे तेव्हा लिहून दिलं त्याच्यावर आधारित भारतीय नागरिक कायदा 1955 झाला, कॅस्ट सिटी ऍक्ट झाला 1989 राजीव गांधी सरकारनं केला, हे जे त्यावेळेस बदल झाले तर हे राज्यघटनेत लिहून ठेवले आणि त्याच्यानुसार मग कायदे अस्तित्वात आले। म्हणून राज्यघटना हा सर्वात मोठा ग्रंथ आहे, ते वाचण्यापेक्षा राज्यघटना का सांगून राहिली ते समजून घ्या, आपले अधिकार त्या राज्यघटनेतून कसे दिले आहेत। एक म्हणून राहिला का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घालून उपयोग नाही तर त्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, बरोबर आहे, कारण त्यांचे विचार पोहोचणं आवश्यक आहे। आपण शाहू फुले आंबेडकरांचे विचार पेरणारे लोक आहे आणि हे विचार घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे, एवढा मोठा संप्रदाय आहे ओबीसी, तो ओबीसी संप्रदाय जर जागृत झाला ना तर सरकार एका दिवशी जाग्यावर येते, नाही तर चॅलेंज आहे आपलं, पण यानं संघटित होणं आवश्यक आहे, आपल्या मागण्या मान्य करून घेणं आवश्यक आहे। आणि आपल्याला म्हणते का राजकारण बेकार आहे, सगळ्यात चांगलं राजकारण आहे, कारण राजकारण हे देशाची व्यवस्था आणि देशासाठी राज्यघटनेत बदल करायचे अधिकार हे राजकारणच देऊ शकते। म्हणून बरेचसे लोक राजकारण चांगलं नाही हे आपल्याला सांगते, आपल्या पोरगाचं राजकारणात जात असेल तर जाऊ द्या, ठीक आहे, जोपर्यंत इमानदार लोक या राजकारणात येणार नाही तोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत भारताची व्यवस्था बदलू शकणार नाही।
ईमानदार लोकांना निवडून देण्याचा प्रयत्न करा। मतदान करताना मी वारंवार तुम्हाला आवाहन करून राहिलो का, जो माणूस आपल्यासाठी झटू शकते, जो या कोरोनाच्या काळात सर्व आमदार घरात बसले असताना जो माणूस बाहेर आमदार फिरून राहिला त्याने निवडून द्या, अथवा आपल्यासाठी काम करून राहिला। म्हणून ठीक आहे, तुम्हाला जे मी सांगितलं त्या निवडणुकीत एक रुपया कौडी जखवू नका। तुम्हाला ज्या माणसाने वाटते ठीक आहे त्या माणसाने मत द्या। जो माणूस आपल्यासाठी रात्रंदिवस झडते त्याने मत द्या। ही लोकशाही जिवंत ठेवायची असाल तर राजकारणात चांगले लोक गेले पाहिजे याची गरज आहे। आणि आपला पोरगा जर राजकारणात जाऊ इच्छित असेल तर त्याने अडू नका। हा आपला खेळ नाही होय, आपण कसं जाऊ असं काही म्हणू नका। कारण राजकारण ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि या देशाचे धोरण ठरवणारी व्यवस्था ही राजकारणी असते, हे लक्षात ठेवा। म्हणून धोरणकर्ती जमात बना म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि त्या धोरणकर्ती जमातीत आपण गेलो पाहिजे तिथपर्यंत, ही महत्वाची गोष्ट आहे। म्हणून माझं तुम्हाला एवढं सांगणं आहे का, आंबेडकर साहेबांचे विचार पेरा है का नहीं। 14 ऑगस्ट ले आपण एवढ्याली डीजे सांगून मिरवणूक काढतो त्या पैशात एखादी अभ्यासिका उभी होत असेल तर पहा, बाकीचे लोक काढतेस का मिरवणूक है का नहीं। आपल्याला का समाज उपयोगी करता येईल, आमच्या इथे पुलगावली सिद्धार्थ लायब्ररी आहे, मुक्ती लायब्ररी आहे, 10 रुपयात अभ्यासिका पुरायला उपलब्ध करून देते। 200-300 करोड लागले। आमच्या वर्धेच्या बाजूला पुलगाव आहे तिथे आहे सिद्धार्थ लायब्ररी, मॅनेजमेंट पाहणारे लोक आहे, 300 करोड जवळपास प्रशासकीय सेवेत वेगवेगळ्या लागले। तर हे असं आपल्याला चळवळ गावागावात सुरू करायला लागलं आणि ही खूप एक चांगली संकल्पना आहे। म्हणून बराचसा वेळ तुमचा घेतला, मला इथे आमंत्रित केलं बहुजन संघटक या पेजवरती। मी सर्वांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो का त्यांनी मला या पेजवरती आमंत्रित केलं। मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। मी थोडंसं 15 मिनिट उशीरा आलो कारण मी बाहेर गेलो होतो, थोडंसं काम होतं, तिथून यायला मला वेळ लागला। म्हणून आपल्याला गावागावात वाचनालय निर्माण कसे होईल हे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल, आपल्याला वाचन संस्कृती कशी निर्माण करता येईल, शिक्षणातून ठीक आहे या देशात धोरणकर्ती जमात कसं बनता येईल आपल्याला, का आपण त्या व्यवस्थेत कसं जाता येईल। म्हणून राजकारण ही एक चांगली गोष्ट आहे। म्हणून त्या राजकारणात आपले पूर्व भविष्यात दिले पाहिजे याच्यावर लक्ष ठेवा। राजकारण आपल्यासारख्या लोकांसाठीच आहे, सामान्य माणूस राजकारणात गेला पाहिजे। म्हणून त्याने हक्क देताना राजकीय हक्क सुद्धा दिले। म्हणून तुमचे मनापासून आभार मानतो आणि रजा घेतो। सर्वांना जय भीम। आणि जय जवान, जय किसान, जय विज्ञान। या देशात शेतकरी जिवंत राहायला पाहिजे, गोर गरीब दलितांच्या कल्याणाचे कायदे झाले पाहिजे, तो जिवंत राहायला पाहिजे, हे आवश्यक आहे। म्हणून मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय संविधान। धन्यवाद।